झीच्या महागौरव सोहळ्यामध्ये आत्ता मी आहे आणि माझ्यासोबत आहे मराठी फिल्म इंडस्ट्री गॉर्जियस क्वीन प्रिया बापट. 21 वर्षांचा प्रदीर्घ काळ या झी गौरवचा आणि त्यामध्ये आज महागौरव. कसं वाटते एकूणच पहिल्या झी गौरवमध्ये अल्फा गौरव आणि त्या सगळ्या आठवणीमधल्या ह्याच्यामध्ये तुझेसुद्धा अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत आणि त्याला पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले. नाही, छान वाटतंय. नॉस्टॅल्जिक वाटतं, सगळे आतमध्ये भेटले, खूप छान वाटलं. हे झी गौरवचं म्युझिक ऐकलं की अंगावरती काटा येतो. आणि असं मला, मी मगाशी म्हटलं तसं की असं वाटतं की आपल्या घरी आज दिवाळी आहे, तसं फिलिंग येतं. नक्कीच, या सगळ्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ वर्षांमधला तुझा एखादा चित्रपट जो मनाच्या खूप जवळचा आहे, खूप कठीण प्रश्न आहे आणि एक निवडणंसुद्धा खूप मुश्किल आहे. माझ्याच चित्रपटांमधला माझा निवडायचा असेल तर काकस्पर्श. मला असं वाटतं की त्या चित्रपटाने मला एक वेगळी ओळख दिली आणि खूप काही दिलं, अभिनेत्री म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त आई गं खूप सिनेमे आहेत, मग मला श्वास पण आवडला आहे, एलिझाबेथ एकादशी पण माझ्या जवळचा चित्रपट आहे, दुनियादारीही मला आवडला, टाइमपासही आवडला, कट्यारही आवडला. कितीतरी चित्रपट आहेत ज्यांची मी नावं घेऊ शकते, म्हणजे लिस्ट इज एंडलेस. फायनली या अटायरमध्ये आज आम्ही तुला पाहतोय. बरेच मला वाटतं 2 वर्षानंतर आपण सगळेच जण अशा एका भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आणि आज आपल्याला अशा सगळ्या गोष्टी आपल्याला, मला हे प्रश्नसुद्धा विचारताना खूप एक एक मजेशीर फिलिंग असते, काय आउटफिट आहे, कोणी डिझाईन केलं, तर सो तो पुन्हा एक प्रश्न. सो माझ्या स्टायलिस्टनी श्वेतानी हे स्टाईल केलं आहे. सो पण वी डिसाइडेड की आज महागौरव आहे, सो आपण साडी नेसून जाऊया छान, म्हणून साडी नेसली. आणि उमेशनी काही कॉम्प्लिमेंट दिली का आज जेव्हा फोटो वगैरे त्याला क्लिक? उमेशला अजून माहितीच नाही आहे, मी त्याला, तो आउट ऑफ टाउन आहे, मी त्याला भेटलेलेच नाही आहे. मी तुला मनापासून सदिच्छा व्यक्त करतो तुझ्या आगामी कलाकृतींसाठी. अल्ट्रा मराठी सोबत बातचीत केलीस, धन्यवाद मनापासून. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.